चला दोन्ही संघांना विनंती करूया. मित्रांनो आपण अधिकचा वेळ घेऊ नका. स्पर्धेचं क्रीडांगण जर तुम्ही पाहिलं ना तर श्रीकृष्ण दिवा कोळीवाडा ऐरोली मुंबई नवी मुंबईचं एक चांगलं क्रीडांगण या स्पर्धेला आहे. अगदी डीमार्टच्या बाजूला आहे. आठव्या बाटने खेळलेला समोरच्या बाजूला गॅप शोधला आहे. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषा चिरतोय. सरळ चार धावेंसाठी आणि पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलंय. राऊंड द विकेट गेले होते संकेत आणि त्यांचा हा बॉल आठव्या बॅटने पाठवलाय समोरच्या बाजूला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ चार धावेंसाठी अनिकेत कदम आणि पहिलाच बॉल पाठवलाय चार धावेंसाठी. इरादे स्पष्ट, मागणी त्याचा पुरवठा करायला आता एकेव टीमने सुरुवात केली आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा आणि त्या पाठलाग करताना पहिल्याच बॉलवरती धमाकेदार चौकार आलाय. बॅकफूटवरती गेले, जागा बनवली, वेळेच्या अचूकता साधता आली नाही आणि किंबहुना हा निर्धाव बॉल आलाय. राऊंड द विकेट ज्या प्रकारे विथ द अँगल पा, ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट, राऊंड द विकेट हा पर्याय निवडलाय आणि गोलंदाजी करताना पा शरीरापासून बॉलला दूर नेलं, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही, आला तो निर्धाव. संकेत जाधव पुन्हा तयार, बॉल आला त्याला सन्मान दिलाय. पण काही बॉलचा तुम्हाला सन्मान द्यावा लागतो, काही बॉलचा तुम्हाला समाचार घ्यावा लागतो, काही वेळेस तुम्हाला खराब बॉलची वाट बघावी लागते. किंबहुना पहिला बॉल जर तुम्ही पाहिला फटका जबरदस्त होता, त्यानंतर एक डॉट आला, त्यानंतर एक सिंगल धाव आलेली आहे. 5-0 गडी बाद स्ट्रायकर इंडला विजय कदम तयार. सातारा ग्रामीणचं कास पठार विभागाचं एक क्रिकेट हा टोला जबरदस्त आहे आणि या बॉल वरती मोहर लागेल. ती 6 धावांची आहे. इट का जवाब पत्थर से. आता एकीव टीमने सुरुवात केली आणि एका बाजूला आक्रमण केलंय. बॅटिंग करताना शफल झाले, टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल पाठवला डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी बॅटिंग करताना विजय कदम. एका बाजूला अनिकेत कदम 5 वरती, विजय कदम 6 वरती. संकेत जाधव बॅटिंग करत आहेत, माफ करा, संकेत जाधव गोलंदाजी करतात. 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. बॅटिंग करताना संकेत जाधव आहेत ना, हे शेवटच्या एका बॉलसाठी आले होते, परंतु गोलंदाजी करताना पहिले षटक हाताळत आहेत. हा निर्धाव बॉल टाकला, शेवटचा बॉल शिल्लक आहे. आत्तापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या धावा आहेत 11 आणि अनिकेत कदम 5 वरती बॅटिंग करतायत. विजय कदम स्ट्रायकर इंडला आहेत, 2 बॉल खेळलेत, एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आला आहे. हा आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी फटका आहे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चालला सीमापार, सरळ धावा मिळतील 6 आलाय तो षटकार. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये विजय कदम बोलू लागले त्यांची बॅट षटकारांची भाषा आणि हाई बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. विजय कदम मॅन फ्रॉम एक्यू यांच्या बॅटमधून आला आणखी एक षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये संपूर्ण डावपेच उधळून लावले आणि पहिल्या षटकामध्ये खर्च केलेले आहेत धावा. संकेत जाधव यांनी तब्बल आहेत 17. म्हणजे ही जी षटकं आहेत ती शोधावी लागतील. ज्या प्रकारे टीम एकीवने गोलंदाजी केली होती, ज्या प्रकारे एकीव टीमने धावा खर्च केल्या होत्या, त्या धावा त्यांना आता शोधाव्या लागणार आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा शोधलेल्या आहेत तब्बल 17. त्याच्यामध्ये विजय कदम यांची भरदार फलंदाजी. आज बॅट तळपली आहे मैदानाच्या आतमध्ये, चांगला खेळ उभा केला. एका बाजूला ओव्हर नंबर 2 आता किरण जाधव स्वतः आलेले आहेत, बराच अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. मुंबईच्या उपनगरांचं क्रिकेट असेल, 11-11 क्रिकेट असेल, क्षमता आहे, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. ओव्हर नंबर 2 बॅटिंगमध्ये 38 धावांची कामगिरी त्यांनी केली आहे, परंतु तो गोलंदाजीमध्ये कशा प्रकारचा बहरदार खेळ करतील. समोर आहेत अनिकेत कदम, बॅकफूटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, वेळेचा चुकता नाही आहे. त्या बॉलच्या पाठीमागे निर्धाव बॉल आला आहे. 53 धावसंख्येचा पाठलाग करताना डॉट बॉलचा रेशो कमी ठेवावा लागेल. आणि हा बॉल एस्टॅनचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड यॉर्करचा कहर, फलंदाजाची केली शिकार. किरण जाधव यांचा बोलबाल आता गोलंदाजीमध्ये सुरू झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट शफल झाले आणि परफेक्ट यॉर्कर करतोय फलंदाजाची शिकार. मधली एसटी वाकवली आणि फलंदाजाला केले त्रिफळाची. हा यॉर्करचा कहर आहे, यॉर्कर बॉल आणि त्या बॉलला प्रतिउत्तर देऊ शकले नाहीत अनिकेत कदम. जमेची बाजू एकीव टीमसाठी कोणती आहे तर विजय कदम अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती आता
सोमनाथ कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेलेले आहेत. जगातली सर्वात मोठी स्पर्धा आहे ना ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी, इतरांना हरवण्यासाठी नाही. आणि आज स्वतःला सिद्ध करावं लागेल या खेळाडूंना. सामना जिंकायचा तर चांगला खेळ. एका बाजूला सोमनाथ कदम आलेत, गोलंदाज किरण जाधव ज्यांनी टाकलेले आहेत तब्बल बॉल दोन. एक धाव आतापर्यंत पाहिलं गेलं तर एकही धाव त्यांनी आतापर्यंत खर्च केली नाही आणि एक गडी गारद केलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आली आहे. निश्चित या ओव्हरमध्ये टीम एकीवने संयम ठेवलेला आहे, किंबहुना एक गडी गमवलेला आहे. परंतु जमेची बाजू ज्याची आपण चर्चा करतो की विजय कदम हा एक महत्वाचा फॅक्टर या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये, या डावामध्ये. शपल झाले आणि हा बॉल वळवला डीप मिडविकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, एका हाताने बॉल आत ढकलला. समय सूचकता यालाच म्हणतात ना, हजर जबाबीपणा, म्हणजे वेळेप्रसंगी तुम्ही कोणता निर्णय घेताना याला फार महत्व आहे. क्षेत्ररक्षकांनी पाहिलं की आपण बॉलपासून दूर राहतोय, एका हाताने बॉल आतमध्ये ढकलला, संघासाठी काही धावा वाचवल्या. चार बॉल टाकलेले आहेत आतापर्यंत, तीनच धावा किरण जाधव यांनी खर्च केलेत. विजय कदम पुन्हा तयार होत आहेत, ज्यांनी आज आणि हा बॉल आता एस्टांचा वेध घेतोय. आणखीन एक फलंदाजाला त्रिफळाचित केलाय. दोन पायांच्या मध्ये जी पोकळी निर्माण झाली ना, त्याच पोकळीतून बॉल एस्टांचा वेध घेतोय आणि फलंदाज अखेरकार विजय कदम देखील क्लीन बोल्ड होत आहेत. दोन पायांच्या मध्ये जी पोकळी निर्माण झाली त्याच पोकळीतून बॉल एस्टांचा वेध घेत आणि हा यॉर्करचा कहर किरण जाधव यांचा. आणि या बॉलच्या पाठीमागे केली आहे फलंदाजाची शिकार. आपण चर्चा केली की या सामन्यामध्ये विजय कदम हा फॅक्टर महत्वाचा राहील. परंतु आता विजय कदम आउट होऊन माघारी गेलेले आहेत. 20-2 अशी स्थिती आहे. सुरुवात चांगली केली टीम एकीवने, परंतु ओव्हर नंबर 3 ज्या प्रकारे जोमाने शिरकत केली या मॅचमध्ये, टीम सारखं कडववाडीने त्यांनी चांगला खेळ केलाय. म्हणजे पहिलं षटक एकीवचं, दुसरं षटक सारखं कडववाडीचं असं म्हणायला काही हरकत नाही. शेवटचा बॉल शेष आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता नामदेव कदम आलेले आहेत. नामदेव कदम यांच्याकडे क्षमता आहे, चांगली बॅटिंग नामदेव कदम करू शकतात, सोमनाथ कदम करू शकतात. परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. शेवटचा बॉल शेष, किरण जाधव तयार. फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक डीपला, परंतु बॉलपर्यंत जाऊन पोहोचतील का तर नाही. एकच सिंगल धाव, षटक क्रमांक 2 खेळ संपला आणि अखेरकार दोन षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती आहेत. 53 धावांचा पाठलाग करताना तब्बल धावा 21 येणारे बॉल आहेत. 12 विजयासाठी बनवायचे आहेत. 32 धावा प्रति षटकाच्या पाठीमागे. आता 16 सरासरीने धावा कोटाव्या लागतील टीम एकीव या टीमला. 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 32 धावा. आज प्रामुख्याने प्रामाणिक मेहनत करावी लागेल. यश मिळवायचं आहे तर तुम्हाला मेहनत ही करावीच लागते. जगातला सर्वोत्तम मौल्यवान रत्न जर कोणता आहे ना, तर ती मेहनत आहे. आणि ती मेहनत जर तुम्ही प्रामाणिक केली तर यशाला पर्याय उरत नाही. म्हणून म्हटलं जातं ना की मोत्यांच्या हारापेक्षा माणूस घामांच्या धारेने अधिक शोभून दिसतो. आणि तो आज घाम मैदानाच्या आतमध्ये गाळावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल. कारण येणारे बॉल आहेत 12 आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा त्या तब्बल 32 आहेत. प्रति ओव्हरच्या पाठीमागे रिक्वायर्ड रन रेट आहे 16. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल हाताळला अकूट टप्प्याचा. एक सिंगल धाव येते या बॉलच्या पाठीमागे. सोमनाथ कदम प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. नामदेव कदम सोबतीला आहेत. वेदांत जाधव ओव्हर नंबर 3 आलेले आहेत. पण मॅचला कलाटणी द्यायची आहे ना, तर हे षटक फार महत्वाचं आहे. 20 मॅचमध्ये 19वं षटक, 50 मॅचमध्ये 49वं षटक, 10 मॅचमध्ये 9व्या क्रमांकाचं षटक, 6 मॅचमध्ये 5व्या क्रमांकाचं षटक आणि 4 मॅचमध्ये 34 क्रमांकाचं षटक. हे मॅचला कलाटणी देणार असतं. हे षटक मॅचला कलाटणी देईल का गोलंदाज सय्यार? वेदांत जाधव आणि बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. आणखीन एक फलंदाज माघारी. 22-3 आणखीन एक धक्का लागलाय टीम एकीव या टीमला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतोय, हवेत उभा राहिला आणि बाकीचं काम यष्टीरक्षकाने चोख केलं. विकेटचं होतंय ते पतन.
22 वरती 3, आतापर्यंत 22 वरती 2 अशी स्थिती होती, आता 22 वरती 3 अशी स्थिती आहे. 10 बॉल 31 ची गरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आता शुभम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. पाविश असो किंवा क्रिकेट, हाताला न लागणाऱ्या स्वप्नांचाही पाठलाग थोडासा करून बघा, आयुष्य खूप सुंदर वाटू लागेल. परंतु या स्वप्नांचा पाठलाग कोणता संघ करेल? स्वप्न ती नाही जी झोपल्यावरती पडतात, स्वप्न ती आहे जी तुम्हाला झोपू देत नाहीत. आणि आज तो जागेपणी चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, एका बाजूला चांगली गोलंदाजी होते, तर एका बाजूला आता चांगली फलंदाजी होणं एकीव टीमसाठी फार महत्वाचं आहे. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये एकीव टीमने बहारदार खेळ केला होता. राउंड द विकेट आलेत, परंतु हा बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा दिशेने. डिक्लेअर झोन आहे पाठीमागच्या बाजूला, म्हणजे अगदी लॉंग लेग, तिकडे हा बॉल जाईल एका धावेसाठी. एका धावेने सारखं कडवाड या टीमचं बिघडणार नाही. बिघडेल तेव्हा ज्यावेळेस टीम एकीव टीम मोठे फटके मारेल. एखादी वेळ हातामधून निघून गेली, ती वेळ पुन्हा येत नाही, आणि येणारी वेळ कशी आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे या वेळेचा पुरेपूर वापर एकीव टीमला करावा लागेल, कारण या ओव्हरमध्ये अवघे 2 बॉल शिल्लक राहिलेले आहेत. 24 बनलेले आहेत, 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. रिक्वायर्ड रन एका बाजूला वाढतो आहे, 21.75 आहे. हा बॉल सोडून दिलाय, पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाबेमध्ये भर पडेल. आपण चर्चा करतोय ना की एका बाजूला शुभम कदम आहेत, एका बाजूला नामदेव कदम यांच्याकडे क्षमता आहे. वेळे प्रसंगे मोठे फटके खेळू शकतात, आज सिद्ध स्वतःला करावं लागेल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, वेदांत जाधव या अगोदर राउंड द विकेट गेले होते. छोट्या उसळीचा बॉल, डावकुरे हाताच्या खेळाडू म्हणलं की एक वेगळी लकब, एक वेगळी शैली, आणि त्या शैलीने आतापर्यंत मैदानाच्या आत गोलंदाजी केली आहे वेदांत जाधव यांनी. शेवटचा बॉल शेष, स्ट्रायकर एंडला नामदेव कदम तयार. हा बॉल सोडून दिलाय, पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे, व्हाईट प्लस 1 असा घेऊया आपण. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे जोडूया, स्कोरबोर्डला आपण पुढे नेऊया. हा बॉल उचललाय, क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या दिशेने धावतायत. अखेरकार कॅच पकडण्यामध्ये यश मिळालंय टीम सारखं कडवाडिया टीमला. 27 धावा, तब्बल 4 गडी बाद, 53 धावसंख्येचा पाठलाग करताना टीम एकीवपा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला तो विकेटने. आता इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा, ते समीकरण आपण नव्याने मांडूया. 6 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत, 26 धावा, मॅच अजूनही जिवंत आहे टीम एकीव टीमसाठी. फक्त एकीव टीमला शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. 6 बॉल 26 ची गरज आहे. ओ खेल क्या जिसमें जीत फिक्स हो, बल्कि उसी खेल में दोस्तों मजा आहे जिसमें हार की रिक्स हो. आणि या मॅचमध्ये ती रिक्स घ्यावी लागेल. जो रिक्स घेतो ना त्याचा विजय हा फिक्स असतो, आणि ती रिक्स आता कोण घेईल, गोलंदाज की फलंदाज? 6 बॉल 26 ची आहे गरज. एका बाजूला हिरो बनण्याची संधी आली आहे शुभम कदम आणि राकेश कदम यांच्याकडे, एका बाजूला अरुण जाधव. अंतिम षटक आणि पहिलाच बॉल टाकलाय तो आहे निर्धाव, म्हणजे 5 बॉल 26 धावांची गरज आहे. 5 बॉल 26 ची गरज. लोअर फुल टॉस, मिड ऑनला खेळाडू आहेत, एकच सिंगल धाव मिळेल. आता येणारे बॉल आहेत 4 आणि विजयासाठी धावा बनवायचे आहेत 25. आणि जवळजवळ एका बाजूला आता हा सामना कंट्रोल केलाय सारखं कडवाडी या टीमने. ज्या प्रकारे डावाची सुरुवात एकीव टीमने केली, 17 धावा पहिल्या षटकामध्ये टीम एकीवला मिळाल्या होत्या, सुरुवात जबरदस्त केली होती. त्याच्यामध्ये खास करून आवर्जून उल्लेख करावा लागेल विजय कदम, 2 षटकार मारले होते पहिल्याच बॉलवरती, खास करून अनिकेत कदम यांनी चौकार ठोकला होता, म्हणजे यांनी इरारे स्पष्ट केले होते. परंतु त्यानंतर मधल्या फळीमध्ये ज्या खेळाची अपेक्षा होती टीम एकीवला,
त्या प्रकारचा खेळ फलंदाजांकडून होऊ शकला नाही आणि किंबहुना प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि धावसंख्येमधलं अंतर हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि आता ते अंतर वाढलेलं आहे. येणाऱ्या दोन बॉलमध्ये बनवायचे आहेत आता 22. आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे, समीकरणामधला अंतर कमी करणारा हा स्ट्रोक आहे, म्हणजे आता बनवायचे आहेत 18 आणि येणारा बॉल आहे 1. चला तयार आहे. यानंतर मॅचसाठी जांभळमुरे आणि आनावळीवाडी आपल्यामध्ये सामना होत आहे. टॉस झाला, जांभळमुरे या टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आनावळीवाडी या टीमला करावी लागेल बॅटिंग. आणि अखेरकार हा सामना जिंकलाय सारखळ कडववाडी या टीमने. आणि एका बाजूला आपण एकीव टीमचं मनपूर्वक आभार मानूया, तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. आणि सारखळ कडववाडी टीमचं आपण अभिनंदन करूया. हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे, ज्यांनी 38 धावा कुटल्या आणि गोलंदाजी करताना एक गडी गारद केला, दोन गडी गारद केले. प्लेअर ऑफ द मॅच किरण जाधव, त्यांना आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. आणि एका बाजूला आपण एकीव टीमचं मनपूर्वक आभार मानूया आणि यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना विनंती करूया की आपण मैदानाचा ताबा घ्या. एका बाजूला आहे जांभळमुरे, एका बाजूला आहे आनावळीवाडी, या दोन संघांमध्ये ही लढत आहे. या लढतीला होईल सुरुवात आवाजामध्ये फेरबदल आपण करूया. आणि पुन्हा एकदा ऐकूया आपण कासपठार टेनिस बॉल क्रिकेटचा पारंबे गावचा आवाज अर्थात सचिन शेडगे सरांचा आवाज. यानंतर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया जो सामना आहे जांभळमुरे विपक्ष आनावळीवाडी. आणि सामनावीराचा पुरस्कार किरण जाधव यांना आपण प्रदान करूया. बॅटिंग करताना 38 धावांचा बहारदार खेळ आणि गोलंदाजी करताना दोन गडी ज्यांनी गारद केले या अष्टपैलू कामगिरीसाठी आपण त्यांना देत आहोत हा सामनावीराचा पुरस्कार. आणि हा पुरस्कार किरण जाधव यांनी डेडिकेट केलेला आहे आपल्या संघातील सहयोगी खेळाडूला, ज्यांनी गोलंदाजी केली ते वेदांत होते आणि त्यांनी एक गडी गारद केला. आपण त्यांना देऊया हा सामनावीराचा पुरस्कार. आपल्या सहयोगी खेळाडूचं मनोबल हे वाढलं पाहिजे आणि त्याच्यावरती कौतुकाची थाप आपण ठेवली पाहिजे. आणि किरण जाधव यांनी हा पुरस्कार वेदांत यांना डेडिकेट केलेला आहे त्यांच्या खेळासाठी. आणि वेदांत यांना विनंती आहे की हा पुरस्कार आपण स्वीकारावा अशी विनंती आहे. सारखळ कडववाडीचे युवा खेळाडू आहेत आणि त्यांना हा पुरस्कार डेडिकेट केलेला आहे किरण जाधव यांनी. थँक यू सो मच महागुरु. असं वाटलं होतं की एकीव संघ एक हाती सामना जिंकेल, परंतु ज्या क्षणाला एका बाजूने विकेट्स जात होत्या त्या क्षणाला त्या वेळेस खऱ्या अर्थाने किरण जाधव या खेळाडूने डोक्यावरती बर्फ आणि मुखामध्ये साखर ठेवली आणि त्याची फटकेबाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे असे खेळाडू खूप कमी असतात जे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त भरारी घेतात, कारण की त्यांच्याकडे असलेला गुणवत्ता, त्यांच्याकडे असलेली असलेला प्रामाणिकपणा आणि त्यांच्याकडे असलेली उमेद. अंपायरचा लेस प्लेचा इशारा आपल्याला पाहायला मिळून नवीन सामना तुमच्या आमच्या भेटीला येऊन पोचतोय. एका बाजूला जांभळमुरे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल अनावळेवाडी. पहिला चेंडू पाहतो आपण राईट अमोर द विकेट समारा, पहिला चेंडू नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून फेकी गोलंदाज. तर पाहतो आपण जयेश झांबळे याला देखील दंडित केले गेले. म्हणजे खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका काय असते खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला ना, म्हणजे तर एवढ्या एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये अंपायर्स आपल्याला उन्हामध्ये एवढे कठोर निर्णय घेतात. खऱ्या अर्थानं त्यांनी केलेला तो अभ्यास असतो, त्यांनी केलेला त्याच्यावरती विचार करायचा झाला तर पूर्णपणे अभ्यास त्यांचा पाहायला मिळतो.
अनेक नामांकित पंच आपल्याला पाहायला मिळतात. आता फ्रीडची संधी देखील चालू नसेल तर विनंती करतो दीपक दादा कदम, आपणास विनंती करतो की आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला स्टेजवरती बोलवण्यात येत आहे दीपक दादा कदम. तर पाहतो आपण मान्यवरांचा इथे मान सन्मान केला जाईल. दीपक दादा कदम या व्यक्तिमत्वाचा व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जाईल. तसेच सागर दादा कदम यांना देखील विनंती करतो की आपण देखील यायचं आहे, आपला देखील या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जाईल. कारण की सागर दादा कदम यांचा विचार करायचा झाला ना मंडळी, तर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे उपाध्यक्ष पाहायला मिळतात. मागील वर्षी त्यांना पद भूषवण्यात आलं, परंतु त्या पदाची पुनरावृत्ती अर्थातच त्यांनी केलेल्या कामाची पावती त्याचा उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. एक चांगले व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व, सातत्याने प्रत्येक स्पर्धेला आपली काही ना काही सदिच्छा भेट असती, फुलाची पाक